एक मोठी बातमी आहे यावेळीची, ती म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतच राजेश टोपे यांनी मध्यरात्री मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान गेल्या 8 दिवसात विखेंनी दुसऱ्यांदा जरांगेंची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. 3 वाजता राजेश टोपे यांनी जरांगेंची भेट घेतली, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. भेटीदरम्यानची काही दृश्य समोर आली आहेत. राजेश टोपे राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहाटे 3 वाजता मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि राजेश टोपे यांनी दुसऱ्यांदा जरांगे पाटलांची भेट घेतली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्यामुळे या भेटीला महत्व आणि ही भेट पहाटे 3 वाजता झाली आहे. सिंदखेड राजा मतदारसंघावरती आता भाजपनं दावा केलाय. मतदारसंघ भाजपला सुटला नाही तर स्फोट होईल अशी धमकी भाजप राज्य प्रवक्ते विनोद वाघ यांनी दिली. ठाकरे आणि शरद पवार गटाचे अनेक इच्छुक उमेदवार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राजू शेट्टींनी केला. अनेक लोक आम्हाला भेटतायत, त्यांना आम्ही का संधी देऊ नये असा सवाल त्यांनी केला. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार अखेर तुतारी हाती घेणार आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांना तिकिटासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आणि याला जोरगेवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. आमदार दत्तात्रय भरणेंनी इंदापूर मतदारसंघातील महिलांना साडी वाटप केलं होतं, यावरून अंकिता पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. महिलांना फाटक्या साड्या वाटण्यापेक्षा महिलांच्या हाताला काम द्या असं अंकिता पाटील म्हणाल्या. मी तुतारी चिन्हावरती निवडणूक लढवावी असं 99% कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठीच मेळावा घेतला असं वक्तव्य राजेंद्र शिंगणे यांनी केलं. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी मिळाली तर मी त्या विरोधात काम करेन असा इशारा पवार गटाच्या नेत्या गायत्री शिंगणे यांनी दिला. जालन्यातील घनसावंगी मतदारसंघावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं दावा केला, मात्र या जागेवर पवारांच्या पक्षाचं वर्चस्व असल्यामुळे ही जागा कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. धुळे शहर विधानसभेच्या जागेसाठी इच्छुक असलेले समाजवादी पक्षाचे नेते इर्शाद जहागीरदार यांनी संजय राऊतांची भेट घेतली आणि याच जागेवर पवारांच्या पक्षानं देखील दावा केलाय. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सचिवालय विभागानं महामंडळ आणि विविध समित्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यात कैलासवासी मारुती चव्हाण आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी विजय चौगुले यांची नियुक्ती झाली आहे. एक मोठी बातमी पाहूयात. नवी दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. येत्या शुक्रवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे. 110 जागांवर या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. भाजपकडून आपल्या वाट्याला आलेल्या जागांवरच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. तर उमेदवारांच्या नावाबाबत अंतिम निर्णय भाजपचे अध्यक्ष घेणार असल्याची माहिती मिळतेय. पुन्हा दुसरी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार नाही. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा करूनच इतर जागांबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र तुर्तास भाजपच्या जागांचा निर्णय झालेला आहे.